विसरवाडी येथे पोलिसांचे पथसंचलन, निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखावा, पोलिसांचे विसरवाडी शहरातून विविध मार्गावरून रूट मार्च। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी शहरात पोलीस विभागाने एक पथसंचलन आयोजित केलं। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन पार पडले। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि त्यांच्या टीमने 98 जवानांसह शहरातील धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणे आणि संमिश्र वस्तीची पाहणी केली। पथसंचलन विसरवाडी पोलीस ठाण्यातून सुरू होऊन स्टेट बँक, ग्रामपंचायत चौक, मेन बाजार गल्ली, झेंडा चौक, विसरवाडी बस स्टँड, हनुमान मंदिर, होळी चौक आणि जामा मस्जिद मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन संपली। हे पथसंचलन यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, विजय चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी व इतर अधिकाऱ्यांनी कठोर मेहनत घेतली। या पथसंचलनाद्वारे शहरातील शांतता आणि सुरक्षा राखण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रतिनिधी अमोल भावसार। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।